कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। जत तालुक्यातील निगडी खुर्द येथे जुन्या पुलावरच नव्या पुलाचे काम। निगडी खुर्द ते कोडग वस्ती रस्त्याच्या कामातील प्रकार। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला भ्रष्टाचाराची लागण। जत तालुक्यातील निगडी खुर्द ते कोडग वस्ती या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे। या 2.86 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 185.65 लाख रुपये मंजूर असून हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू आहे। मात्र कोडग वस्ती जवळील असणारा 20 वर्षांपूर्वीचा दगडी पूल आहे। हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधणे हे अंदाजपत्रकात असताना देखील ठेकेदाराकडून या जुन्या पुलावरच मलमपट्टी करण्याचे काम सुरू असून हे काम अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी युवक नेते विक्रम ढोणे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे। निवेदनात म्हटले आहे की सध्या सुरू असलेले काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार नाहीत तोपर्यंत हे काम सुरू होऊ देणार नसल्याची मागणी कोडग वस्ती येथील नागरिकांनी केली आहे। जत तालुक्यातील निगडी खुर्द या गावामध्ये निगडी खुर्द ते काशीद वस्ती या रस्त्याचं मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत काम चालू आहे। ते काम 2.860 किलोमीटरचं काम आहे। ते काम चालू हे निकृष्ट दर्जाचं होत आहे। याच्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे त्या रस्त्यावरती जुना 20 वर्षापूर्वीचा एक दगडी पूल आहे। त्या पूल काढून तिथं नवीन पूल करायचं असा अंदाजपत्रकात असताना सुद्धा संबंधित काम करणारी यंत्रणेतले अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी संगनमतन त्या जुन्या पुलावरतीच काँक्रीटचं काम करून नवीन पुलाचा पूल केला असं दाखवून त्याचे पूर्ण पैसे काढून घेऊन या मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या कामात भ्रष्टाचार करून संगनमतानं शासकीय निधीचा गैरवापर होणार आहे। तर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत या कामावरती स्थळपाणी करणार नाही त्यांनी संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारांना योग्य त्या सूचना देणार नाही आणि काम गुणात्मक दर्जात्मक दृष्ट्या होणार नाही जो येऊन करणार नाही तोपर्यंत ते काम बंद राहील। कारण तिथल्या नागरिकांनी कोडगवस्तीतल्या नागरिकांची मागणी आहे हा काम गुणात्मक आणि दर्जात्मक व्हावं। 20 वर्षाच्या पुलाची कालमर्यादा कालबाह्य झालेला पूल आहे तो तर त्याच्यावरतीच काम न करता नवीन अंदाजपत्रकाप्रमाणे पूल तयार करावा जेणेकरून भविष्य काळात त्या कामाची गुणात्मक दर्जा टिकून राहील आणि त्या मूळ उद्देश योजनेचा मूळ उद्देश सफल जेणेकरून तिथं पाणी अडतं त्या पुलामुळे आता जुन्या पुलामुळे तर नवीन पूल केल्यानं पाणी प्रवाह होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी थांबणार नाही अशा पद्धतीचं जे सध्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या कायमस्वरूपी दूर होतील आणि मूळ शासनाच्या ज्या उद्देशानं गुणात्मक आणि दर्जात्मक कामं व्हायला पाहिजे त्या उद्देशाला हालचाल पासण्याचं काम संबंधित यंत्रणेतील अधिकारी ठेकेदार संगनमतान या योजनेला बाधा आणण्याचं काम करत आहे आणि या योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे। तर या विभागाच्या वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळपाणी करणार नाही तोपर्यंत पुढील काम चालू देणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आज तिथल्या संबंधित काम करणाऱ्या सुपरवायझरांना सांगितलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेलं आहे। महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे हे यातून सिद्ध झालेलं आहे। जिल्ह्याचे अधिकारी याची यंत्रणेचं कार्यालय हे प्रमुख कार्यालय सांगली जिल्हा परिषदेमध्ये आहे आणि तिथून अधिकारी येत नाहीत आणि त्यामुळे हे संगनमतन हे सगळं चालू आहे। तर या शासकीय निधीचा गैरवापर होऊ नये ही आमची माफक अपेक्षा आहे। शासनाच्या निधीचा गैरवापर करून भ्रष्टाचार करत असल्याने संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विक्रम ढोणे उमेश काटे अचित काशीद भारत गायकवाड व येथील नागरिकांनी केली आहे। जॉकेश अदाटे जत। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार। धनसंचय रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल इन्शुरन्स हप्ते सोने तारण सेवा RTGS IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रस्त डायरेक्ट होम बँकिंग
की प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.